अन्यायकारक वेतन श्रेणी सुधारणे, पोलिसांप्रमाणे विशेष वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं व आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वनविभागातील दऱ्याखोऱ्यात, जंगल डोंगरात, नक्षलग्रस्त आदिवासी भागात, लोकवस्तीपासून दूर, वन्य प्राण्यांच्या सान्निध्यात काम करणारे, पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे वनरक्षक वनपाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. वनरक्षक वनपाल यांचे अन्यायकारक वेतनश्रेणी सुधारणा करावी, पोलिसांप्रमाणे विशेष वेतन त्यांना मिळावं, कायम प्रवास भत्ता मिळावा, वनसंरक्षणात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, पोलीस दलात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना लागू असलेल्या सवलती वनरक्षक वनपाल यांना लागू कराव्या, वन्यजीव विभागात कार्यरत वनरक्षक वनपाल यांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी व त्यामध्ये सुसूत्रता आणावी, राज्य सीमा वन उपज तपासणी नाक्यावरील कार्यपद्धतीत सुधारणा करावी आदी मागण्या वनपाल व वनरक्षकांनी केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिससमोर आज हे एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. वनविभागातील वनरक्षक वनपाल यांच्या प्रलंबित मागण्या ह्या अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाने वेळोवेळी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि शासनाचे लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी आणि त्याला पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने ते आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर यावरही शासनाने त्यावेळी लक्ष दिलं नाही तर त्यासाठी तीव्र आंदोलन संघटनेमार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडण्यात येईल असं संघटनेनं ठरवलेलं आहे. आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी या मागण्यांकडे लक्ष देऊन या दूर करण्याबाबत, हा अन्याय दूर करण्याबाबत कारवाई करावी अशी शासनाला संघटनेतर्फे विनंती आहे. जिल्हा परिषद अमरावतीच्या शिक्षण विभागाच्या वतीने 2013 व 2014 जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता विकास शाळा पुरस्कारही यावेळी जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आनंद जगताप व शिक्षण बांधकाम समिती सभापती व उपाध्यक्ष जयप्रकाश पटेल उपस्थित होते. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले तर शैक्षणिक गुणवत्ता विकास शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण व बांधकाम समिती सभापती जयप्रकाश पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी, शिक्षणाधिकारी राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींचे सभापती, उपसभापती, सदस्य उपस्थित होते. 12 प्राथमिक व 1 माध्यमिक शिक्षकाला आदर्श पुरस्कार देण्यात आला. माध्यमिकचे शिक्षक अमरावतीचे असून प्रमोद काळमेघ त्यांचं नाव आहे. तर भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, चांदूर बाजार, वरुड, तिवसा, धारणी, अचलपूर, अंजनगाव येथील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकास शाळा गौरव 10,000 प्रथम पुरस्कार मोर्शी पंचायत समितीतील नेरपिंगळाईच्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला देण्यात आला. तर धामणगाव रेल्वे पंचायत समितीतील सावळा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला 7,500 द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5,000 रुपयांचा तृतीय पुरस्कार दर्यापूरच्या साईनगरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देण्यात आला. आणि चांगली भरपूर अशी रक्कम आपण देऊ शकतो.
शिक्षक ग्रुप है चांगली कॉम्पिटिशन विद्यार्थी शिक्षक चांगला रात निर्माण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विदर्भ प्रदेश व ओबीसी संघटनेतर्फे आमदार रावसाहेब शेखावत यांच्या बंगल्यावर बँड बाजासह मोर्चा काढण्यात आला. बाठिया समिती बरखास्त करावी यासह मागण्या ओबीसींच्या आहेत. त्यामध्ये आमदार शेखावतांनी मध्यस्थी करून लाभ द्यावा असं ओबीसींचं म्हणणं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याकरता नेमलेली बाठिया समिती बरखास्त करण्यासाठी व ओबीसी विद्यार्थ्यांना एससी एसटी प्रमाणेच पूर्ण शिष्यवृत्ती मिळण्याकरता व नॉन क्रिमिलेअरच्या उत्पन्न मर्यादा पूर्ववत 6 लाख रुपये करण्याकरता शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार रावसाहेब शेखावतांना करण्यात आली. आपल्या मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसींतर्फे आमदारांच्या बंगल्यावर बँड बाजासह मोर्चा काढण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी किंवा बंद करण्यासाठी नेमलेली जयंत बाठिया समिती तात्काळ बरखास्त करावी. एससी एसटी प्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमात संपूर्ण शिष्यवृत्ती मिळावी. ओबीसीची जनगणना 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. एससी एसटी प्रमाणे ओबीसींनाही राज्य व केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र बजेट मिळावे. ओबीसींसाठी उपघटक योजना लागू कराव्या आदी मागण्यांसाठी आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. एससी एसटी प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना इतर सवलती लागू झाल्या पाहिजे. इतर अभ्यासक्रमामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती देण्यात येत नाही ती मिळाली पाहिजे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ओबीसीसाठी सेपरेट बजेट केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा असायला पाहिजे. या सर्व ओबीसींच्या मागण्या घेऊन आज आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. सावरकर साहेबांनी ते त्यांच्या वतीनं निवेदन स्वीकारलेलं आहे. काही नेत्यांनी या संदर्भामध्ये असं स्टेटमेंट केलेलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी बाकीया समिती बरखास्त करण्याचा निर्णय झालेला आहे. पण या संदर्भामध्ये बँड बाजा आंदोलनाच्या निमित्ताने सर्व आमदारांना ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये जागृती व्हावी, त्यांचं लक्ष केंद्रित व्हावं याकरता आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. यवतमाळमध्ये झालं, आज अमरावतीमध्ये शेखावत साहेबांच्या घरासमोर हे आंदोलन आम्ही करतो आहोत. 340 घटनेच्या कलमाप्रमाणे ओबीसींना जो दर्जा मिळालेला आहे त्याप्रमाणे त्यांना ज्या सवलती लागू होतात त्या सगळ्या सवलती ओबीसींना मिळाल्या पाहिजे. बांटिया समिती जी नुकतीच शासनाने नियुक्त केली आहे त्याच्यामध्ये ओबीसींच्या शिष्यवृत्तीचा भार शासनाला फिरवत नाही असा शब्द आहे. आणि त्याचा अर्थच असा आहे की ओबीसींची शिष्यवृत्ती बंद करण्यासाठी बांटिया समितीची निर्मिती झालेली आहे. ती बांटिया समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी, त्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी किंवा सामाजिक मंत्र्यांनी जाहीरपणे जाहीर करावा अशी आमची मागणी आहे की ज्यांच्यामुळे सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. उत्पन्नाची मर्यादा शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जी 6 लाख केलेली आहे त्याला मान्यता राज्य सरकारने सुद्धा दिली, परंतु एक जी आर काढून 31 ऑगस्ट 2013 एक जी आर काढला गेला आणि त्यामध्ये ही उत्पन्नाची मर्यादा 4.5 लाखावर आणली गेली. ही नियमबाह्य कृती आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती 6 लाख पूर्ववत करण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी आहे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. ओबीसींची नवाथ येथे श्री निर्मल अंचल अपार्टमेंटच्या 3rd मजल्यावर फ्लॅटमध्ये धामण निघाली. अपार्टमेंटच्या नजीकच्या झाडावरून ही धामण फ्लॅटमध्ये शिरली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सर्पमित्र मंगेश हिवसे यांना धामण पकडण्यासाठी पाचारण करण्यात आलं. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र धामणने सर्पमित्राला हुलकावणी दिली. कोणत्याही ठिकाणी साप निघाल्यास हे सर्पमित्र धावून जातात. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 95 61 60 11 16. नवाथे येथील निर्मल अंचल अपार्टमेंटच्या 3rd मजल्यावर फ्लॅटमध्ये धामण निघाली. अपार्टमेंटच्या नजीकच्या झाडावरून ही धामण फ्लॅटमध्ये शिरली असावी. धामण निघताच एकच गोंधळ येथे उडाला. सर्पमित्र मंगेश हिवसे यांना धामण पकडण्यासाठी पाचारण करण्यात आलं. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र धामणने सर्पमित्राला हुलकावणी दिली. कोणत्याही ठिकाणी साप निघाल्यास हे सर्पमित्र धावून जातात. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 95 61 60 11 16. गया
कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचे स्थानांतर होत आहे. भाजी बाजारातील जुन्या कोतवालीच्या ठिकाणी हे पोलीस ठाणे स्थानांतरित होत आहे. जुन्या कोतवालीच्या जागेत स्थानांतरित होणाऱ्या या कोल्हापुरी गेटच्या स्थानांतराला नागरिकांचा विरोध आहे. हे ठाणे आहे तिथेच योग्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे भाजी बाजारातील जुन्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या जागेत स्थानांतरित होत आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधून तिची रंगरंगोटीही झाली आहे. येत्या 2 दिवसात या ठिकाणी कोल्हापुरी गेट ठाणे येणार आहे, परंतु नागरिकांचा या स्थानांतराला विरोध आहे. कोल्हापुरी गेटच्या बाहेरील ज्या ठिकाणी पोलीस ठाणे आहे तीच जागा योग्य आहे. हा अतिशय संवेदनशील परिसर असल्याने पोलीस ठाण्याचा येथे आधार आहे, तेव्हा पोलीस ठाणे येथून हलवू नये अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. महानगरातील भाजी बाजार परिसरात आपण आहोत आणि आपण जे बघतोय ती इमारत आहे कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याची नवीन इमारत. सध्यास्थितीत कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन जे आहे ते भापकुली मार्गावर स्थित आहे, परंतु थोड्याच दिवसात कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचं स्थानांतरण या इमारतीत होणार आहे. परंतु ही इमारत पोलीस स्टेशनच्या लायकीची नाही, हा परिसर पोलीस ठाण्याच्या लायकीचा नाही अशी तक्रार या परिसरातील व कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील अनेक नागरिकांची आहे. नागरिकांना नेमकं असं म्हणायचं आहे की कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन आधी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ते अत्यंत सोयीस्करही आहे आणि पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचण्यासाठी तेच कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचं ठिकाण जे सध्यास्थितीत आहे तेच सोयुक्तिक आहे, सोयीस्कर आहे. भाजी बाजार परिसरात हा पोलीस स्टेशनचा स्थानांतरण सोहळा आता येत्या काही दिवसात होईलही, परंतु याला प्रचंड असा कडाडून विरोध नागरिकांच्या तर्फे केला जातो आहे आणि पोलिसांनाही हे पोलीस स्टेशन इथं स्थानांतरित झाल्यानंतर अनेक त्रास सहन करावे लागतील, नागरिकांना सुद्धा सहन करावे लागतील. त्यांना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचणेसुद्धा सोयीस्कर राहणार नाही, कठीण काम होईल अशी एक ना अनेक कारणे या स्थानांतरणाला थांबवण्यासाठी पुढे केल्या जात आहेत. जर सोयीस्कर माहिती घेतल्यात आली तर ज्या परिसरात हे पोलीस स्टेशन आहे तो परिसर म्हटलं म्हणजे भाजी बाजारचा परिसर आहे आणि या भाजी बाजार परिसरातच्या पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना येण्यासाठी अनेक रस्ते पार करावे लागतील. ते रस्ते मी सध्या तुम्हाला दाखवतो की नेमकं या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचण्यासाठी कुण्या कुण्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे आणि त्याचा नागरिकांना काय त्रास होणार आहे. ज्या परिसरात हे पोलीस स्टेशन आहे माझ्या समोर आपण बघू शकता, इथे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्याच्या मागच्या साईडला भाजी बाजार आहे, एक निमूर्ती वाट जी आहे ती या ठाण्याला येते आणि हा प्रचंड रहिवासी एरिया असल्याकारणानं इथे गजबजलेली घरं सर्वच परिसरात आहे. एक मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला जो एक नाला येतो आणि त्या नाल्याच्या साईडला येणारा हा एक मार्ग आहे, हा मार्ग बुधवारा या परिसरातून या पोलीस ठाण्यापर्यंत येतो. वस्तुस्थिती अशी आहे की जर पोलीस ठाणे हद्दीत काहीही घडलं तर पोलिसांना आक्रमकता दाखवावी लागते, त्यांची सेवा सामुग्री घेऊन पोलीस ठाण्यात धडकावं लागतं, परिणामी पोलीस ठाण्याला लष्करी छावणीचं स्वरूपसुद्धा प्राप्त करून द्यावं लागतं. मग अशा परिस्थितीत पोलिसांकडे जी वाहनं असतात ती वाहनंसुद्धा थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या अमरावती पोलीस आयुक्तालयाकडे वरून वॉटर टँक आहे, आपल्या अमरावती पोलीस आयुक्तालयाकडे वज्र हा दंगा नियंत्रक टँक आहे, परंतु ही वाहनं इतकी जड आहे की जर या परिसरात काही घडलं तर ती वाहने या परिसरापर्यंत पोहोचूच शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील कुठल्याही ठाण्याचं नाव घ्या, जसं फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन सुंदरलाल चौकात आहे, सगळे ॲटो येतात, सगळ्या बसेस त्या परिसरातून येतात, गाडगेनगर, कोल्हापुरी गेट, नागपुरी गेट, राजापेठ, भातकुली अशा सगळ्याच पोलीस ठाण्याची जर का नावं घेतली तर त्या पोलीस ठाण्यापर्यंत नागरिक सहज पोहोचू शकतो.